नमस्कार, माधुरी भुडके या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण पाहणार आहोत गुढीपाडवा विशेष गाठी। त्यासाठी लागणारे साहित्य, आपण एक वाटी साखर घेतला, अर्धी वाटी पाणी घेतलंय, 2 टेबलस्पून दूध घेतलंय आणि 1 टेबलस्पून साजूक तूप घेतलंय। आता आपण एक गंज घेतला, त्यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायचं आहे एक वाटी। अर्धी वाटी पाणी घालू किंवा पाणी आपल्याला साखरच्या वरती थोडं येईल असं घालायचं आहे। बघू शकता या पाण्यामध्ये आपला साखर पूर्ण भिजलेला आहे अशा पद्धतीने। आता थोडासा मिक्स करून घेऊ आणि गॅसवर गरम करायला ठेवू। हे आपण काचेच्या वाट्या घेतलेल्या आहेत 7 आणि हा जाडा धागा घेतलेला आहे गोदोडी शिवण्याचा। त्यानंतर आपण ह्या वाट्या अशा पद्धतीने ठेवून घेतलेल्या आहेत। या वाट्यांना आपण साजूक तूप लावून घेऊ। बघू शकता असं व्यवस्थित आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे वाटीला। अशाच पद्धतीने आपण सर्व वाट्यांना तूप लावून घेऊ। त्यानंतर हा आपण धागा घेतलेला आहे, धागा हा आपण दुप्पट घेतलेला आहे, तो व्यवस्थित असं आपल्याला वाट्यांमध्ये घालायचा आहे। बघू शकता त्याचं जे टोक आहे ते वाटीच्या बुडाशी असं छान टेकलं पाहिजे। बघा अशा पद्धतीने, तो अशा पद्धतीने व्यवस्थित आपण घालून घेतलेला आहे। हे आपण 5 स्टीलच्या वाट्या घेतलेल्या आहेत, याला सुद्धा आपण तूप लावून घेतलेलं आहे आणि यामध्ये सुद्धा दोरा घालून ठेवलेला आहे। आपण पातेल्यामध्ये साखर घालून घेतला होता, पाणी सुद्धा घालून ठेवलेलं होतं। आता हा आपण गॅसवर ठेवून घेतलेला आहे। आता आपल्याला याचा छानसा पाक करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता पाकाला छानशी उकडी आलेली आहे। अशा उकडी आलेल्या पाकामध्येच आता आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे। दूध आपण 2 टेबलस्पून घेतलं पोहे खायच्या चम्मचने। आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। या पाकामध्ये आपण जेव्हा दूध घालतो तेव्हा दूध पाकामध्ये टाकल्यानंतर फाटते आणि जे पाकामध्ये घाण असते, मळी असते, ते बाहेर निघते। बघू शकता आता छानशी पाकाला उकडी आल्यानंतर पाकामधील जे मळी आहे ती बाहेर निघेल आणि आपली गाठी जी आहे ती छान पांढर शुभ्र होईल। बघू शकता तुम्ही छान असं ते वरती आलेली आहे मळी। बघा अशा पद्धतीने ही मळी काढण्यासाठी आपण या चाळणीचा उपयोग करू। बघू शकता अशा पद्धतीने छान असं आपल्याला ती मळी काढून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपण मळी काढून घेऊ, बघू शकता चाळणीच्या सहाय्याने, आणि आपल्या जी गाठी आहे त्यामुळे पांढर शुभ्र बनणार आहे। बघू शकता आपण छान पाकावरची घाण अशी काढून घेतलेली आहे। आता आपण हा पाक छान असा मिक्स करून घेऊ। बघू शकता आपला पाक छान असा घट्ट झालेला आहे। आता आपण चेक करून बघूयात। एक थेंब असा आपण पाकाचा टाकून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही तो छान असा एका ठिकाणी गोळी झालेली आहे। त्याची हाताने त्याची अशी गोळी करून बघायची आपल्याला। थोडंसं थंड होऊ द्यायचं, छान असा गोळा तयार होतो त्याचा। अशा पद्धतीने जर अशी गोळी तयार झाली असेल तर आपला पाक झाला असं समजावे। आणि आता आपण गॅस बंद करून घेऊ, साच्यांमध्ये घालून घेऊ। गॅस बंद केल्यानंतर आपण ही पूर्वतयारी आधीच करून ठेवलेली आहे, त्यामध्ये आपल्याला हा पाक जो घेतलेला आहे आपण हा छान असा घालून घ्यायचा आहे। बघू शकता अशा पद्धतीने, आणि हा छान लगेच टाकल्याबरोबर असा घट्ट होऊन जातो, त्यामुळे हा पटकन टाकायचा असतो। बघू शकता तुम्ही पटकन तो घालून घ्यावा लागतो आपल्याला, तरी आपण पटकन ते असं काढून टाकून घेऊ। बघू शकता अशा पद्धतीने हा आपण टाकून घेतलेला आहे। अशाच पद्धतीने आपण स्टीलच्या वाट्या ज्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये सुद्धा टाकून घेऊ। आता हे आपण 5 ते 10 मिनिटांनंतर थंड झाल्यावर ह्या काढून घेऊ आपण। अशा प्रकारे आपण दुसऱ्या वाट्यांमध्ये सुद्धा टाकून घेतला होता, तर बघू शकता तुम्ही छान असा दोरा साईडला करायचा आहे आणि ते इझिली निघतात। मग बघू शकता अशा पद्धतीने ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत। थंड झाल्यानंतरच हे काढायचे आहेत, नाहीतर तुटतात। बघू शकता अशी छान आपली हे गाठी निघालेली आहे। बघू शकता तुम्ही छान अशी आपली गाठी निघालेली आहे। अशाच पद्धतीने आपण दुसरी गाठी सुद्धा काढून घेऊ। तुम्ही बघू शकता आपण आणखी अशा बाकीच्या गाठ्या सुद्धा बनवून घेतलेल्या आहेत आणि अतिशय छान आणि मस्त त्या अशा झालेल्या आहेत। अशा प्रकारे आपण छान अशा गाठ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि खूप सुरेख सुंदर त्या झालेल्या आहेत। एक गाठी तोडून बघूया, इझिली तुटते, खूप छान आणि खुसखुशीत अशा ह्या गाठ्या झालेल्या आहेत। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ संबंधी आपला जो अभिप्राय आहे तो कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा।